नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पुरोगामी महाराष्ट्र सरकारने घेतला। महिला शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय बापू डाकले यांनी व्हिजन डॉक्युमेंट ही संकल्पना मांडली। या संकल्पनेतून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव सातारा येथे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करून या उपक्रमास शुभारंभ करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय बापू डाकले, नगरसेवक प्रिया गदादे पाटील, शिवाजी गदादे पाटील इत्यादी उपस्थित होते। तसेच राष्ट्रवादी पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम, कार्याध्यक्ष दिलीप आरुंदेकर, संदीप खर्डीकर, मंदार नागरगोजे, श्रीकांत मेमाणी यांनी सातारा नायगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी स्मारकास भेट देऊन सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। विजय बापू डाकले यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्मारकाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल समाज बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक केले व अभिनंदन केले। यावेळी बोल महाराष्ट्र न्यूजने घेतलेला आढावा, धन्यवाद। आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत आणि त्यांचा काय संकल्प आहे या दायित्व घेतलेल्या वाड्यासंदर्भात, तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधून आपण त्यांना प्रश्न विचारू घेऊयात। हा वाडा दायित्व म्हणून घेतलेला आहे 1 वर्षासाठी, तर इथं काय काय तुम्ही संकल्पना तुमच्या काय काय राबवणार आहात? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते म्हणजे जनता राजा म्हणतात असे पुरोगामी विचारांच्या वारसा जे खऱ्या अर्थानं जर पाळतात अशा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढचं दिवसानिमित्त संपूर्ण पुणे शहर आणि राज्यातील कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला की या वाढदिवसाच्या वेळेस साहेबांना आपण एक सामाजिक उपक्रमातून एक वेगळी भेट देऊया आणि पुणे शहरातील सर्व सामाजिक विभागाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यानुसार वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम घेतले होते। पण एक राज्यव्यापी म्हणता येईल असा आणि खऱ्या अर्थानं जर आपण शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं नाव घेत असू तर त्याच्या विचारानं काम केलं पाहिजे आणि फील्डवर जाऊन काम केलं पाहिजे विचारानं त्याला अनुसरून काही कार्यकर्त्यांनी सुचवलं आम्हाला त्याच्यानुसार आम्ही हे माई सावित्री यांचं हे जन्मस्थळ आहे हे स्मारक सातारा नायगावमध्ये आहे आम्ही याचे संपूर्ण दायित्वाची जबाबदारी घेतो। म्हणजे या ठिकाणी जे काही झाडणं असेल इतर कामं असतील सफाई असेल सिक्युरिटी असेल सर्व ही सगळी कामं याच्यापुढे हे याची जबाबदारी सामाजिक न्याय विभाग आणि आमचे कार्यकर्ते साधारण किती दिवस झाले तुम्ही आता आम्ही घेतल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबरपासून याचे कामकाज चालू आहे। तरी पुढं काय काय संकल्पना आहेत तिथे या वाड्यावर तुम्ही काय काय उपक्रम राबवणार? हा वाडा म्हणजे फक्त वाडा नाही तर एक ऐतिहासिक वारसा आहे। इथून जो विचार निघाला तो संपूर्ण ह्या जिल्हा राज्य संपूर्ण देशभर म्हणता येईल असा पसरतो। याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। या विचारांना अनुसरून जे त्यांचं काम होतं त्या महापुरुषांचं त्याला अनुसरून कार्यक्रम होतील की जे समाजाला हितकारक असतील, जे महिला असतील, भगिनी असतील, गोरगरीब असेल, वंचित असेल, दलित असेल, पीडित असेल, या प्रत्येकाला जे आमच्याकडून अपेक्षित काम आहे जे शरद पवार साहेब करतात त्यांच्या विचाराला अनुसरून आम्ही त्याच्यानुसार सावित्री माईंचा विचार हे एकत्र सांगणं घालून आम्ही त्याच्याकडे काम करणार। तर दादांचं असं म्हणणं आहे की आम्ही येत्या वर्षभरात काय काय उपक्रम आम्हाला जेवढे उपक्रम राबवता येईल ते राबवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांची प्रगती आहे अजून सहकार्य त्यांच्याशी आपण करत तुमचा पाठिंबा यांचा कसा प्रकार असणार आहे? आमचे पुणे शहराचे सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय बापू डाकले हे सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील एक अग्रेसर कार्यकर्ता म्हणून पुढे येत आहेत आणि आलेले आहेत। त्यांच्या हातून या महाराष्ट्रामध्ये जो दीनदुबळा समाज आहे, दलित आहे, जो पिचलेला आहे अशा वर्गासाठी
त्यांच्यासाठी धावून जाणं, त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचं काम करणं, त्यांना काही फॅसिलिटीज मिळवून देणं, अशा प्रकारचे उपक्रम ते सतत त्यांच्या माध्यमातून राबवतात. परंतु आदरणीय देशाचे नेते पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांनी एक असा उपक्रम केला की बाबा, ज्या महापुरुषांनी या देशामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण केली, जे परिवर्तन घडवून आणलं, या देश एका उच्च स्थळावरती नेऊन पोहोचवण्याचं काम केलं, अशा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं म्हणून आज बाप्पू डाकलेंनी पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर या दिवशी या वाड्याचं दायित्व जे स्वीकारलं, ते जी काही या वाड्याची जबाबदारी असेल, जे काही काम असेल, ते त्यांच्या माध्यमातून ते स्वखर्चानं एक वर्षभर करणार आहे. मी त्यांना त्यांच्या भावी कामकाजास, त्यांच्या पुढील समाजकारणात माझ्या दलित संशोधन संघाच्या वतीनं, महाराष्ट्र प्रदेश राज्याच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या स्मारकाची देखभाल गेले वर्षभरासाठी विनय डाकले यांच्याकडे सोपवण्याचा पुढे नेण्यासाठी काम करत आहे. मी आपल्यातर्फे त्यांना आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन नायगाव या ठिकाणी आम्ही या ठिकाणी साजरा करतोय. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर अध्यक्ष विजय उर्फ बाप्पू डाकले यांनी एक वर्षासाठी हे जे नायगावचं सावित्रीबाईंचं जन्मस्थळ असलेलं स्मारक आहे, त्याचं दायित्व या ठिकाणी एक वर्षासाठी स्वीकारलेलं आहे. त्याची देखभाल दुरुस्ती सर्व गोष्टी एक वर्षाने करणार आहेत. तर या उत्स्फूर्त अशा कामगिरीसाठी खऱ्या अर्थानं मला तो काळ आठवतो की ज्या काळामध्ये महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी या इथल्या व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून एक परिवर्तनाची लाट उभी केली आणि त्या परिवर्तनामध्ये क्रांतिगुरू लहुजी मास्तर साळवे यांचं खूप मोलाचं मोठं योगदान त्या ठिकाणी लाभलं. आणि बापूंकडं पाहून मला या ठिकाणी असंच वाटतं की लहुजी मास्तर साळवेंचा विचारांचा वसा आणि वारसा हे दायित्व स्वीकारून ते पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळं अखिल भारतीय बहुजन सेनेच्या वतीने विजय उर्फ बाप्पू डाकल्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, माझ्या संघटनेकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जय शिवराय, जय सावित्री, जय ज्योती. या ठिकाणी सर्वांना मानाचा जयभीम करून आज 3 जानेवारी रोजी माता सावित्री यांच्या जन्मदिनानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. तरी आज अभिमानानं सांगायची गोष्ट अशी आहे की आमचे मित्रबंधू सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कोथरूड विधानसभा हे माननीय बापूसाहेब डाकले यांनी या संपूर्ण वाड्याचं दायित्व एक वर्षाकरता त्यांनी घेतलं असून या ठिकाणी त्यांनी एक वर्षाचा एक विजन डॉक्युमेंट, वर्षभरात काय काय कोणत्या प्रकारचं आपण या ठिकाणी कार्यक्रम करू शकतो किंवा कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवू शकतो असे या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केले. त्यांच्या त्या विजनमध्ये असे वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक उपक्रमाचं आणि ते प्रत्येक उपक्रमचं आपण बघितले हे पूर्णपणे सामाजिक विभागातले आहेत. आणि ते जिथे सावित्रीबाई त्यांच्या त्यांना प्रथम अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्र सरकारने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा महिला शिक्षक दिन म्हणून घोषणा केली आणि खऱ्या अर्थाने साजरा केला, याबद्दल महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे विजय दाभले यांनी पुरातत्व विभागाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक वर्षभरासाठी दायित्ववर घेतलेलं आहे, त्याबद्दल नंतर मी त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती या ठिकाणी साजरी होते ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या जयंतीच्या निमित्ताने पुणे शहराचे सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक विजय उर्फ
बाप्पू डाकले साहेब यांनी विजन डॉक्युमेंट ही संकल्पना या ठिकाणी एक निर्माण केली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक नायगाव या ठिकाणी जो त्यांनी या जागा घेण्याचा किंवा या गाव दत्तक घेण्याचा जो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे तो महाराष्ट्रात माझ्या मते महाराष्ट्रामध्ये एक पहिल्यांदाच ही गोष्ट घडलेली आहे आणि हा क्षण हा पहिल्यांदाच या ठिकाणी। नायगाव सतारा, बोल महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।